भारतीय हितरक्षक सभा यांच्याद्वारा सभानायक किरण मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी निवेदन देण्यात आले. यामध्ये मनपातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वार्षिक हक्काच्या सुट्ट्या मिळाल्या पाहिजे, तसेच अंगणवाडी सेविकांना मासिक वेतन वेळेवर भेटण्यासाठी योग्य ती यंत्रणा निर्माण करावी यासह असंख्य मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे. याबाबत सभानायक किरण मोहिते यांनी अधिक माहिती दिली. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 25 ते 30 वर्ष झालेली आहेत. अनेकांना हृदयविकार, हाय बीपीचा असलेला आजार, त्याचप्रमाणे मधुमेहाचा आजार, असे आजार असताना देखील त्यांना सक्तीनं त्यांनी हा सर्वे नाही केला तर शासनाच्या कलमानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा अधिकारी वर्गाकडून त्यांना धाक दाखवण्यात येतो. खरं तर आमचं म्हणणं आहे की अंगणवाडी कर्मचारी ह्या केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत येतात का? खरं तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अंतर्गत न येऊन अक्षरशः वेट बिगारी सारखं नाशिक महानगरपालिका अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राबवून घेत आहे. आणि म्हणून आम्ही वेळोवेळी आंदोलन मोर्चे निदर्शनं करून शासनाच्या निदर्शनास आणलेलं आहे, मात्र शासन याबाबत अत्यंत अनभिज्ञता आणि असंवेदनशीलता दाखवत आहे. त्याचबरोबर गेल्या 5 महिन्यापासून अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषित बालकं राहू नये म्हणून पोषण आहार दिला जातो. गेल्या 5 महिन्यापासून अंगणवाडीतल्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहार महानगरपालिका देऊ शकलेली नाही आहे. हा सुद्धा इथे अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित राहिलेला आहे. त्यामुळे आज आम्ही या संदर्भात उपायुक्त तांबे मॅडम आणि वैद्यकीय विभागाचे डॉक्टर नागरगोजे यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. मात्र आशादायक असं कुठल्याही असलेल्या मागण्या आमच्या क्लिअर कट मान्य झालेल्या नाही आहेत. त्यांनीच आश्वासन दिलं की आम्ही आयुक्तांबरोबर बोलू आणि नंतर तुमच्याबरोबर चर्चा करू. आमचं म्हणणं आहे की अंगणवाडी कर्मचारी, महानगरपालिका, शासन प्रशासन जे काही जबाबदारी देईल ते करण्यास आम्ही तयार आहोत. मात्र आमच्याही ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दल संवेदनशीलतेने शासनाने सुद्धा विचार करावा अशा प्रमुख मागण्या घेऊन आज आमची चर्चा झाली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी आदराची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे, नाशिक.